हॅलो गाईज वेलकम टू युपीडी एज्युकेशनल काहीच यू जी सी नेट आणि सेट या दोनही एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो पेपर फर्स्टसाठी संपूर्ण क्रॅश कोर्स म्हणजेच पेपर फर्स्टमध्ये टोटल टेन युनिट आहे फॉर एक्झाम्पल टीचिंग ॲप्टिट्यूड कम्युनिकेशन हायर एज्युकेशन कॉम्प्रिहेशन मॅथमॅटिक रिसर्च ॲप्टिट्यूड असे टोटल मिळून टेन युनिट आहे हे टेनचे टेन युनिट आपण या क्रॅश कोर्समध्ये कवर करणार आहोत आधी गाईच जो रिसर्च ॲप्टिट्यूड जो युनिट नंबर सेकंड आहे तो आपण पूर्णपणे कम्प्लीट केला आहे त्यानंतर आपण टीचिंग ॲप्टिट्यूड हा युनिट सुरू केला आहे आणि टीचिंग ॲप्टिट्यूड याचे देखील सहा पार्ट आपण कम्प्लीट केला आहे आजचा पार्ट आहे सेवन तर गाईज ज्या विद्यार्थ्यांनी या आधीचे पार्ट्स पाहिले नसतील रिसर्च ॲप्टिट्यूडचे त्याचबरोबर टीचिंग ॲप्टिट्यूडचे त्यांनी कृपया ते पहा आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व अवेलेबल आहेत त्याचबरोबर गाईज या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असताल तर नेट आणि सेट एक्झामच्या अपडेटसाठी एक टेलिग्राम चॅनल आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे करून ठेवा जेणेकरून कुठलंही अपडेट असेल कोणतीही पीडप असेल तिथेही तुम्हाला अवेलेबल केली जाईल तरी पाहायच आजच्या लेसन मध्ये आपण पाहणार आहोत ऑनलाईन मेथड्स ऑफ टीचिंग या कालचं लेसन होतं सहा नंबरचं त्यामध्ये ऑफलाईन पद्धती पाहिल्या होत्या टीचिंगच्या आजच्या लेसन मध्ये ऑनलाईन पद्धती पाहणार आहोत तर काहीच सुरू करूया आजचं लेसन तर कालच्या लेसनमध्ये आपण या सर्व गोष्टी कवर केल्या म्हणजे मेथड्स ऑफ टीचिंग आहे त्याला ब्रॉडली चार कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं जातं टीचर सेंट्रिक लर्नर सेंट्रिक कंटेंट फोकस आणि इंटरॅक्टिव्ह पार्टिसिपेटिव्ह ठीक आहे चार बेसिक पद्धती आहे त्यानंतर बेसिस ऑफ नेचरवर मायक्रो टीचिंग मायक्रो टीचिंग नंतर लार्ज ग्रुप मेथड लेक्चर असेल किंवा टीम टीचिंग असेल त्यानंतर आपण सी पाहिलं होतं व्हिडिओ प्रेझेंटेशन अँड व्हिडिओ सिरीज त्यानंतर पण पाहिलं होतं इंडुलाईज मेथड्स ऑफ टीचिंग त्यामध्ये ओपन लर्निंग जे आहेत ना ह्या प्रोसेस आपण आज पाहणार आहे बाकीचे सर्व आपण कालच कवर केलेलं आहे कारण खूप महत्त्वाचे आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून म्हणून आपण यांना तिघांनाही थोडं डीपली पाहणार आहोत तर काहीच त्याआधी एक आपली कन्सेप्ट पेंडिंग होती ती म्हणजे मायक्रो टीचिंग ही कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत ही देखील एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे तर बेसिकली काल तुम्हाला सांगितलं होतं की मायक्रो टीचिंग हे काय टीचरला टीचिंग करण्याची प्रोसेस आहे स्टुडंटला नाही पहिली गोष्ट इथे लक्षात ठेवा ही फक्त स्टुडंटला शिकवताना प्रोसेस वापरली जात नाही टीचरला ट्रेन करतात ना त्यावेळेस ही प्रोसेस वापरली जाते म्हणतो आपण मायक्रो टीचिंग तर मायक्रो टीचिंग ही कन्सेप्ट दिली कोणी होती हे एक्झामला येऊन गेलं आहे हे पहा मायक्रो टीचिंग ही कन्सेप्ट दिली डेवेट अलेन यांनी लक्षात ठेवा डेवेट अलेन यांनी मायक्रो टीचिंग कन्सेप्ट दिली कधी दिली एकोणीसशे एकसष्टला दिले कुठे दिले स्टँड फॉर युनिव्हर्सिटी कुठूनही क्वेश्चन येऊ शकतो लक्षात ठेवा दिली कोणी डेवेट अलेन कधी दिली एकोणीसशे एकसष्टला स्टँडफॉर्ड युनिव्हर्सिटीमध्ये दिलेली आहे ठेवा म्हणजे त्यावेळेस तिथं जॉबला असतील त्यावेळेस त्यांनी कन्सेप्ट दिलेली आता मायक्रो टीचिंगबाबत काय आहे मायक्रो टीचिंग, टीचिंग ही टीचरला ट्रेनिंग करण्याची प्रोसेस आहे ॲज वेल एज फॅकल्टी डेव्हलपमेंट टेक्निक आहे तुम्हाला पण सांगितलं तर आज पुन्हा आहे की मायक्रो टीचिंगमध्ये आपण टीचरला ट्रेनिंग देतो म्हणजे फॉर एक्झाम्पल बी एडचे विद्यार्थी असतील ठीक आहे त्यांना टीचर होत म्हणजे झालेलेच जवळपास ते तर त्यांना तिथं ट्रेनिंग देण्याचं प प्रयत्न केला जातो त्याला आपण म्हणतो मायक्रो टीचिंग ठीक आहे तर यामध्ये आहे की टीचरला ट्रेनिंग करण्याची प्रोसेस आहे आणि यामध्ये काय केलं जातं टीचर आपलं स्वतःचंच लाईव्ह सेशन काय करतात रेकॉर्ड करतात आणि त्यालाच पुन्हा पाहतात आणि त्यानुसार ठरवतात की आपलं जो कंटेंट आहे आपण जे शिकवतोय ते कशा प्रकारे शिकवतो योग्य आहे का नाही म्हणजे स्वतःचं ऑब्झर्वेशन स्वतः करण्याचा प्रयत्न करतात मायक्रो टीचिंगमध्ये ते सांगितलंय पहा टीचर काय करतात त्यांचं लाईव्ह सेशन ॲड रेकॉर्ड करतात आणि त्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन करण्याचा प्रयत्न करतात मायक्रो टीचिंगमध्ये त्याचबरोबर सम पॉइंट टू बी रिमेंबर यामध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट आहे चार पाच ते पहा फर्स्ट डे न्यू अँड मॉडर्न मेथड ऑफ टीचिंग पुन्हा सांगाल ही नवीन पद्धती आहे जुन्या पद्धती आपण काल पाहिल्यात आज आपण बेसिकली सर्व नवीनच पद्धती पाहणार आहे त्यातील सर्वात नवीन पद्धती हे देखील आहे मायक्रो टीचिंग म्हणजे न्यू पद्धत आहे मॉडर्न टेक्निक आहे सेकंड आहे टीचर ट्रेनिंग मेथड मी आता सांगितलं टीचर ट्रेनिंग मेथड ही त्यानंतर काय प्री टीचिंग प्रोसेस म्हणजे वर्गामध्ये जाण्याआधी अनेक गोष्टींचा आपण काय करतो टीच करतो म्हणजे आपण म्हणू शकतो बेसिकली लर्न करतो त्याला म्हणतो आपण प्री टीचिंग प्रोसेस म्हणजे बेसिकली मायक्रो टीचिंग प्री टीचिंग प्रोसेस आहे म्हणजे टीचर पूर्णपणे घडण्याआधी टीचर घडवतो ना ती प्रोसेस आहे म्हणजे बी एडचे विद्यार्थी असतील त्यांना शिकवत असतात ते पूर्णपणे टीचर बनलेले नसतात पण टीचर बनणारच असतात ठीक आहे म्हणजे एकदम छोट्या लेवलला असतात ते तिथून लगेच टीचरच बनणार असतात त्याला म्हणतात आपण प्री टीचिंग प्रोसेस म्हणजे टीचर परफेक्ट झालेला नसतो तो, तो विद्यार्थी तो टीचर होण्याच्या लेवलला असतो त्याला म्हणतात आपण प्री टीचिंग प्रोसेस तर बेसिकली मायक्रो टीचिंग ही प्री टीचिंग प्रोसेस आहे त्यानंतर इंड्युलाइज ट्रेनिंग मेथड म्हणजे प्रत्येक वैयक्तिक व्यक्तीकडं लक्ष देऊन प्रत्येक वैयक्तिक स्टुडंटकडे लक्ष देऊन त्याला शिकवलं जातं किंवा वैयक्तिक टीचरकडं लक्ष देऊन त्याला शिकवलं जातं म्हणून याला काय म्हणतात इंड्युलाइज ट्रेनिंग मेथड त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जी मायक्रो टीचिंग आहे त्याची एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे आणि फक्त तीन स्टेप आहे म्हणून लक्षातही राहू शकतं लक्षात ठेवा प्रोसेस पहिलं प्लॅन करणार काय शिकवायचं याचा नंतर टीच करणार ते शिकवणार आणि त्यानंतर आपण कसं शिकवलं याचं ऑब्झर्वेशन करणार बेसिकली एक दोन आणि तीन या तीन स्टेप आहे मायक्रो टीचिंगमध्ये लक्षात ठेवा अवघड काही नाही पुढचे स्टेप कशा पाड करायच्या ते मी सांगणार आहे पण बेसिकली तीन स्टेप आहे पहिलं प्लॅन ठीक आहे तो प्लॅन केला नंतर ॲक्ट करणार म्हणजे आपण ॲक्ट केल्यानंतर म्हणजेच काही शिकवणार बेसिकली आपण ॲक्ट करणार आणि नंतर ऑब्झर्व्ह करणार कशा प्रकारे आपण शिकवलं हे ठीक आहे तर लक्षात ठेवा ऑब्झर्व करताना तुम्हाला असं काही तुम तोश लक्षात देईल की तुम्ही असं शिकवायला पाहिजे होतं हे आपण कंटेंट चुकीचं सांगितला हे ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल म्हणून तुम्ही काय करणार पुढच्या लेक्चरचा पुन्हा प्लॅन करणार तर म्हणतो तो प्लॅन मग पुन्हा काय करणार रिटीच करणार आणि पुन्हा रिऑब्झर्व करणार इथं पहा लास्ट स्टेप पुन्हा रिऑब्झर्व म्हणजे सायक्लिकल प्रोसेस आहे तुमची चलतच राहणार आहे जोपर्यंत तुम्ही परफेक्ट त्या क्षेत्रात बनत नाही आहे तोपर्यंत तो ती प्रोसेस चलत राहणार आहे म्हणून प्लॅन टीच ऑब्झर्व हे फर्स्ट झालं ना पुन्हा रिप्लॅन रिटीच आणि रिऑब्झर्व पुन्हा तुमचे काही क्वेरीज तुम्हाला दिसल्या तर पुन्हा रिप्लॅन रिटीच रिऑब्झर्व असे एक सायक्लिकल प्रोसेस ही सरत राहणार आहे कोणती मायक्रो टीचिंग बेसिकली तीन स्टेप आहेत त्यास फ्रिक्वेंटली रिपीट रिपीट होत आहेत पहिलं प्लॅन टीच ऑब्झर्व पण पुढच्या वेळेस पुन्हा प्लॅन नाही घ्यायचा पुन्हा काय घ्यायचं रिप्लॅन घ्यायचं फक्त रि लावायचं पुढं पुन्हा रीटीच आणि री ऑब्झर्व कारण आपण त्या पुन्हा पुन्हा गोष्टी करणार आहे ठीक आहे म्हणून री लावायचं पुढं तर लक्षात ठेवा मायक्रो टीचिंग तर आजच्या आपण काही ऑनलाईन पद्धती आहेत त्या पाहूया तर आज पाहतोय ऑनलाईन मेथड्स ऑफ टीचिंग ठीक आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप खूप महत्त्वाचे आहेत सर्वच्या सर्व तिन्ही टेक्निक फर्स्ट आहे स्वयं स्वयंचा फुल फॉर्म स्टडी वेब ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पिरेशन माइंड पाठ कराच ठीक आहे करावाच लागणार आहे कारण एक्झामला जवळ वेळा आठ वेळा काय झाला रिपीट झाला आहे ने नेट अँड सेट्समध्ये तुम्ही दोन्ही म्हणून जवळजवळ आठ वेळा हा फुल फॉर्म विचारला आहे म्हणून पाठ कराच ठीक आहे स्टडी वेब ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पिरेशन माइंड म्हणजे स्वयं स्वयंचं इस्टॅब्लिशमेंट कधी झालं जुलै नऊ दोन हजार सतराला झालं झालतं कोणी केलं तर एम एच आर डीने केलं लक्षात ठेवा म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट यांनी काय केलं स्वयंप्रभाचं इस्टॅब्लिशमेंट केलं त्यानंतर सॉरी स्वयंप्रभा म्हणलं मी स्वयंचं एस्टॅब्लिशमेंट एम एच आर डीने केलं होतं स्वयंप्रभाच देखील त्यांनी केलं पण स्वयंचं पण एम एच आर डीनेच केलं आता तू म्हणताना स्वयं नेमकं काय आहे तर बेसिकली स्वयं हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे यामध्ये ऑनलाईन गोष्टी शिकल्या जातात इथं लेक्चर वगैरे सर्व असतात ठीक आहे म्हणजे मी सिकली स्वयं हा एक ऑनलाईन आहे मी शिकण्याचा ठीक आहे तर स्वयंचे मी शिकली तीन प्रिन्सिपल आहेत सर्वांना माहीत असतील मे बी थ्री कार्डिनल प्रिन्सिपल असं म्हणतो आपण त्याला फर्स्ट आहे ॲक्सेस सेकंड इक्विटी थर्ड आहे क्वालिटी हे प्रिन्सिपल खूप वेळा एक्झामला विचारले आहेत की स्वयंचे तीन प्रिन्सिपल कोणते ऑप्शन तुम्हाला चार असतात ना म्हणजे कुठल्याही क्वेश्चनला चार ऑप्शन असतात तर त्यामध्ये तीन प्रिन्सिपल देतात आणि एक ऑप्शन कुठलं तरी वेगळंच देतात आणि तुम्हाला विचारतात की कुठलं प्रिन्सिपल नाही आहे तर लक्षात ठेवा हे तीन प्रिन्सिपल आहेत आणि चौथं ऑप्शन जे काही असेल वेगळं ते तुमचं प्रिन्सिपल नाही आहे लक्षात ठेवा बेसिकली ॲक्सेस इक्विटी अँड क्वालिटी हे स्वयंचे तीन कार्डिनल प्रिन्सिपल आहेत नेक्स्ट पहा स्वयंचं ऑब्जेक्टिव्ह काय तर बेसिकली स्वयंचं ऑब्जेक्टिव्ह आहे की प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवलं जा ठीक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जो विद्यार्थी शिक्षणापर्यंत पोहोचू शकत नाही त्यापर्यंत स्वयं पोहचते कशात्र आहे इंटरनेट मार्फत पोहोचते कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्म हो आहे ना तर प्रत्येक ठिकाणी एज्युकेशन पोहोचावं हा स्वयंचा एक दृष्टिकोन आहे हो म्हणून स्वयं इस्टॅब्लिशमेंट केलेला आहे तर पुन्हा सांगाल स्वयं कधी इस्टॅब्लिशमेंट झालं तर नऊ जुलै दोन हजार सतराला एम एच आर डीने इस्टॅब्लिशमेंट केलं होतं त्याचे तीन कार्डियन प्रिन्सिपल आहे ॲक्सेस इक्विटी क्वालिटी ठीक आहे आणि याचं एम काय होतं इस्टॅब्लिशमेंट करण्यामागचं तर प्रत्येक ठिकाणी हे हायर एज्युकेशन पोहोचावं आणि ऑनलाईन मार्फत का होईना पण पोहोचावं ठीक आहे याचं ते प्रिन्स आपण म्हणू शकतो एम होतं नेक्स्ट आहे आपलं स्वयंप्रभा स्वयंप्रभामध्ये स्वयंचा फुल फॉर्म तोच आहे प्रभाचा कुठलाही फुल फॉर्म नाही हे लक्षात ठेवा स्वयंचा तो पहिलाच आणि इथं प्रभा म्हणजे स्टडी वेब ॲक्टिव्ह लर्निंग फॉर ए इन्स्पिरेशन माइंड हा स्वयंचा फुल फॉर्म आपण माग मागच्या याच्यातच पाहिला आणि प्रभा प्रभा आहे ठीक आहे तर स्वयंप्रभामध्ये काय तर हे स्वयंप्रभा कोणाचं इनिशिएटिव्ह आहे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट म्हणजे एम एच आर डीचंच आहे ठीक आहे त्यानंतर त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की स्वयंप्रभा हा चौतीस हाय क्वालिटी एज्युकेशनल चॅनलचा एक डी टी एस सेट आहे ठीक आहे तर चौतीस काय त्याच्यात हाय क्वालिटी एज्युकेशनल चॅनल्स आहेत आणि त्या डी टी एस मार्फत चालवले जातात आणि त्या चॅनल चोवीस बाय सेवन चालू असतात म्हणजे दिवसाचे चोवीस तास आठवड्याचे सात दिवस त्या पूर्णपणे चालू असतात चॅनल ठीक आहे हा पण ऑनलाईन प्लॅटफॉर्मच आहे यामार्फत पण शिकवलं जातं ठीक आहे बेसिकली यामध्ये नवीन काही नाही फक्त यामध्ये पाठ करण्याच्या गोष्टी कुठल्या आहेत की लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे हे की पॉईंट तर लक्षात ठेवा की पॉईंट काय जी एस ए टी फिफ्टीन ठीक आहे हे काही सॅटेलाईट वापरायचं कोण स्वयंप्रभा त्यानंतर चौतीस डिटेल चॅनल ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि एम टीन दिलं तर हे देखील खूप महत्वाचं आहे ठीक आहे बाकी आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता स्वयंप्रभा खूप मोठा डाटा खूप मोठी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं अवेलेबल आहे नेक्स्ट आहे मॉक मॉक म्हणजे काय मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स ठीक आहे तर मॉक म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स बेसिकली यामध्ये डीपली आत्तापर्यंत कधी क्वेश्चन विचारला नाही मॉकचा बेसिकली फुल फॉर्म एक्झामला विचारला जातो आणि तोच विचारला आहे एकच क्वेश्चन नवीन आला की मॉक हे कसलं प्लॅटफॉर्म आहे तर हे वेब बेस डिस्टन्स लर्निंग जे आपण म्हणू शकतो जे प्रोग्राम आहेत त्यासाठी हे प्लॅटफॉर्म आहे म्हणजे बेसिकली वेबसाईट मार्फत इथं शिकवलं जातं किंवा आपण म्हणू शकतो वेब बेस्ड लर्निंग येतं ठीक आहे म्हणजे वेब असणार ते वेबवर सर्च करायचं वेबसाईट सर्च केल्यानंतर तिथं अनेक कोर्स असतील अशा प्रकारे जर लर्निंग केलं जातं तर बेसिकली मॉकचा फुल फॉर्म बऱ्याच वेळा विचारला आहे जास्त काय डीपमध्ये क्वेश्चन विचारला नाही बाकी तुम्हाला माहिती आहे की मॉक हा मॉक हा काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे इथं लर्निंग करतात ऑनलाईन विद्यार्थी इथं पण चोवीस बाय सेवन विद्यार्थी शिकू शकतात अशा बऱ्याच कन्सेप्ट ज्या स्वयंच्या आणि स्वयंप्रभाच्या इथे अप्लाय होतात बाकी नवीन काही नाही नवीन फक्त एकच फुल फॉर्म मॅस्यू ओपन ऑनलाईन कोर्स ठीक आहे हा त्याचा फॉर्म आहे बाकीची मॉकची जी इन्फॉर्मेशन दिली गुगल तुम्ही ती वाचू शकता किंवा गुगलवर सर्च केलं मॉक खूप माहिती दिलं तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते ती दोन्ही तुम्ही वाचू शकता एक्झामच्या दृष्टिकोनातून याचा फुल फॉर्म हा खूप महत्त्वाचा आहे आणि कोणी दिलं तर एम एच आर डीनेच दिलेलं आहे त्याचबरोबर त्याचे वेब बेस डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम या ठीक आहे डिस्टन्स लर्निंग म्हणजे ऑनलाईन शिकवायचं बेसिकली हा प्रो प्रोग्राम आहे आणि याचे एम पण तेच आहे जे ज्योग्राफिकल एरियामध्ये लांब लांब जे विद्यार्थी आहेत जिथं आणखी एज्युकेशन पोहोचलेलं नाही तिथं मॉक पोहोचणं हे सरकारचं धोरण आहे ठीक आहे मॉक म्हणजे ऑनलाईन लर्निंग तरी पोहोचण्यासुद्धा गरजेचं आहे असं सरकारचं एक धोरण आहे मॉकमार्फत तर बेसिकली आजच्या या तीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म होते लर्निंगचे आणि मेथड्स ऑफ टीचिंग असं देखील यांना म्हणलं जातं लेसन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कुठली कमतरता वाटत असेल लेक्चरमध्ये तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पुढच्या लेक्चरमध्ये आपण इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे थँक्यू सो मच